आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अण्णासाहेब जोल्ले यांच्या मतदारसंघातील गावागावात प्रचार, प्रत्येक सभेला प्रचंड गर्दी, उत्साहात स्वागत. सदलगा चिकोडी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्या गावागावातून प्रचार सभा होत आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत असून त्यांचे जल्लोषित स्वागत केले जात आहे. सदलगा चिकोडी मतदारसंघात आज भाजप उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारार्थ शिरगाव, चिंचणी, हन्याणवाडी, टप्परवाडी आदी गावात प्रचार सभा झाल्या. प्रत्येक सभेला मोठ्या संख्येने महिलांसह कार्यकर्ते आणि मतदारांची प्रचंड गर्दी दिसून आली. रखरखत्या उन्हात ही सर्वजण सभेसाठी तासन तास तिष्ठत बसत आहेत. प्रत्येक गावात अण्णासाहेब जोल्ले यांचं जल्लोषित स्वागत होत आहे. अण्णासाहेब जोल्ले यांच्या सभेला मिळणारा प्रतिसाद पाहून काही काँग्रेस कार्यकर्ते प्रत्येक गावातील प्रचार सभेदरम्यान गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. शिरगाव येथील सभेत संजू पुजारी, इरगोंडा पाटील, शिवा कोरोचे, इरपक्ष हिरेमठ, मल्लू तोडकर, बसवान्ना मगदूम, कल्लू पाटील आदी उपस्थित होते. चिंचणी येथील सभेत भीमगोंडा तमच्चावर, सुरेश हेगडे, अभय पाटील, समीर नाईक, बसवराज पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. तर हंड्यानवाडी येथील सभेत लक्ष्मण मानवर, हल्लाप्पा संधी आणि भीमा गोणे यांचा पुढाकार होता. टप्परकरवाडी येथील सभेत महेश चंद्रकुळे, शेखर डुकरे, आबासाहेब डुकरे आदी प्रमुखांची उपस्थिती होती. सर्व सभेत बोलताना लातूरचे आमदार पाशा पटेल यांनी या भागातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार सौ शशिकला जोल्ले यांनाच निवडून द्या असं आवाहन केलं. मानकर न्यूजसाठी शिरगावहून अमोल विसे. ತೇಜ್ ಜಿಲ್ಲೆ ಬಂದಂತ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಸರ್ಕಾರಗಳ ನಿರ್ದೇಶಕರಾದ ನಾಶಿಪುಡಿಯವರೇ, ಕರಗಾಲ ಸರ್ ಅವರೇ, ಹಾಗೂ ಆಗಮಿಸಿದಂತ ಯಾವತ್ತೂ ಹಿರಿಯರೇ, ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರೇ, ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರೇ, ತಾಯಂದಿರೇ, ಇವತ್ತು ಬಹುತೇಕ ವಿಶೇಷವಾದ ದಿನ ಅನ್ಸ್ತೇನೆ. ಇಷ್ಟು ಮಧ್ಯಾಹ್ನ ಬಿಸಿಲಾದ್ರೂ ಕೂಡ ತಾವು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ತಾಸು ಲೇಟ್ ಆದ್ರೂ ಕೊಡ್ತಿದ್ದೆ, ಅದನ್ನು ನಾನು ಕ್ಷಮಾ ಕೇಳಿ ಬಹುತೇಕ ನೀವು ಆರ್ಷ ಕೊಡ್ತೀರಂತ ನಾವು ವಿಶ್ವಾಸ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮೊದಲು ಬಂದು ಹೋಗಿದ್ದೇನೆ, ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಅವಾಗ ಕೊಡ್ತೀವಿ. ನಿನ್ನೆ ಕೂಡ ಬಹುತೇಕ ಮಹಿಳಾ ಸಮಾವೇಶಕ್ಕೆ ನೀವು ಹೋಗಿದ್ರಿ ಕಾಣ್ತದ ಎಲ್ಲರೂ. ಅದ್ರ ಬದಲು ಏನ್ ನಂಗೆ ಹೇಳೋದು ಬೇಡ. ಇವತ್ತು ಯಾವ ಪ್ರಕಾರ ಈ ಒಂದು ಚಿಕ್ಕೋಡಿ ಸದನ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಾನು ನಿಲ್ಲಬೇಕು ಅಂತ ಪಣ ತೊಟ್ಟಿದ್ರಿ ಅಥವಾ ಒಂದು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿದ್ರಿ? ಅಣ್ಣ ನೀವು ನಿಲ್ರಿ, ನಾವು ಹಿಂದಿರ್ತೀವಿ ಅಂತ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಹೇಳಿದ್ರು. ಆದ್ರೆ ಏನ್ ಬರೀ ಹೇಳಿ ಹಿಂದೆ ಸರಿತಾರ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಆದ್ರೆ ಯಾರೂ ಒಬ್ರು ಯಾವ ಊರಾಗ ಹೋದ್ರು ಕೂಡ ಯಾರೂ ಹಿಂದೆ ಸರಿಸಿಲ್ಲ. ಹೇಳಿದಾರ ಅದಕ್ಕ ಒಂದು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮುಂದಂದ್ರ ಸುಮಾರು ಅವ್ರು ನಾಲ್ಕು ಕಾರ್ಯಕರ್ತರು ತಗೊಂಡು ಮುಂದೆ ಬಂದಿರ್ತಾರ. ಅಂದ್ರೆ ಇದ ನನ್ನ ಮೇಲೆ ಇಟ್ಟ ವಿಶ್ವಾಸ, ನಮ್ಮ ಪಕ್ಷ ಮೇಲೆ ಇಟ್ಟ ವಿಶ್ವಾಸ. आज कर्नाटकामध्ये चालू असलेल्या या विधानसभेच्या निवडणुकीचा धुमाकूळ आणि या माध्यमातून तुम्ही आपल्या निपाणी मतदारसंघात आणि ह्या चिकोडी आणि सदलगा मतदारसंघात तुमचं आगमन झालेलं आहे, जेणेकरून भारतीय जनता पार्टीचा वसा घेऊनच तुम्ही या पूर्ण देशामध्ये आपलं काम चांगल्या पद्धतीने केलं आहे. हा आजपर्यंतचं तुमचं रेकॉर्ड आहे. मुस्लिम समाजाचे जरी असला तरीसुद्धा कोणालाही जाणवू दिला नाही की पाशा पटेल हे मुस्लिमांचे आहेत. हिंदुत्वाचाच वसा गळ्यामध्ये घेऊन तुम्ही आतापर्यंत केलेली ही जी भारतीय जनता पार्टीची नव्या पद्धतीची नवी निवडणूक घेऊन आता तुम्ही आला आहात, काय बघितलं या निपाणी मतदारसंघात आणि काय अनुभवलं तुम्ही चिकोडी सदलगा मतदारसंघात? चिकोडी मतदारसंघामध्ये एक गोष्ट जाणवली की गेल्या 4-5 निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष इथं विजयी झालेला आहे. विकास या लोक विकासाचा संबंध या काँग्रेसच्या लोकांचा नाही. राजकारण करणे आणि राजकारणातून गुंतवणूक करणे, ती गुंतवणूक पुन्हा परत राजकारणात घालणे, पुन्हा तिकडून काढणे, हा एकच कार्य इथल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचं मला दिसून आलेलं आहे. दुसऱ्या बाजूला अण्णासाहेब जोल्लेचं काम जे मी बघितलं आणि जे लोकांकडून ऐकतो, मी 150 शाखा एक माणूस काढतो पतसंस्थेच्या, 1200-1500 कोटी रुपये जर लोकांनी ठेव ठेवतात, पोटच्या लेकराजवळ कोण 5 रुपये ठेवत नाही, तर समाजाने 1500 कोटी रुपये ठेवणं म्हणजे या माणसाच्या विश्वासार्हतेची उंची आपल्या लक्षात येते. या माणसाकडं विकास आहे, विकासाचा दृष्टिकोन आहे, विकासाचा मार्ग आहे आणि समाजामध्ये विश्वासार्हता आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला एक वेगळी जी दिसली, भारतामध्ये कुठलाही राजकीय मोठं पक्ष
नवरा बायकोला तिकीट दिलं नाही देशात कुठलाच पक्ष आणि कुठल्याच राज्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे. परंतु इथं कर्नाटकामध्ये चिकोंडी आणि निपाणी या दोन मतदारसंघामध्ये नवरा बायकोला भारतीय जनता पक्षासारख्या पार्टीने तिकीट देणं का तर काँग्रेसमध्ये हे म्हणजे परंपरागत तिकीटं मिळतात हे खरं आहे, पण भारतीय जनता पक्षामध्ये बाप झालं की पोरगा अध्यक्ष होत नाही, पोरगा झाला की नातू अध्यक्ष होत नाही. काँग्रेसची परंपरा ही गांधी घराण्याच्या हातातच काँग्रेस पक्षाची सूत्र आहेत. भाजपमध्ये पुढचा अध्यक्ष कोण होईल कुणाला सांगता येणार नाही, राज्याचा अध्यक्ष कोण होईल कुणाला सांगता येणार नाही. अशा पद्धतीनं वाटचाल करणारी पार्टी एकाच कुटुंबामध्ये नवरा बायकोला तिकीट देणं याचा अर्थ सरळ सरळ असा होतो, बायकोपेक्षा नवरा सरस आहे, नवऱ्यापेक्षा बायको सरस आहे. सामाजिक कामाचा वसा या मंडळीने घेतलेला आहे आणि म्हणून यांना उमेदवारी मिळालेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे यांचं सर्व काम जर पाहिलं, मी खरं तर जोल्ले वहिनी आणि जोल्ले अण्णासाहेब यांच्या मी फॅमिली मेंबर आहे का, तर मी वहिनीच्या पहिल्या बी निवडणुकीला आलो होतो, मागच्या वहिनीच्या वाढदिवसाला मी आलो होतो. वाढदिवसा दिवशी मी पाण्याचं काम करणारा कार्यकर्ता आहे, मी शेतीमालाच्या भावामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि मग मागच्या वेळेस मी पाण्याचा विषय काढला आणि या सगळ्या दुष्काळी भागामध्ये दोन वर्षातून एकदा जरी पाऊस पडलं तरी शेतीचा आणि प्यायचा प्रश्न मिटू शकतं असं सिद्धांत मी मांडलं. चमत्कार की मी सांगून गेलो आणि दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यामध्ये माझं कलमुगळी गाव अचानक एके दिवशी दुपारी 12 वाजता अण्णासाहेब जोल्ले आणि वहिनी दोघं माझ्या गावात आल्या. दिवसभर मी पाण्यात केलेलं काम पाहिलं आणि आमच्या पाणी नसलेल्या भागामध्ये दुष्काळी भागामध्ये कोरडू भागामध्ये हे पॅटर्न राबवूत असं म्हणलो. मी आत्तापर्यंत 7 राज्यातले लोक माझ्या गावात येऊन गेलेत, परंतु हे आमदार द्वय म्हणजे नवरा बायको दोघं येऊन न सांगता बाकीचे लोक काय केले मला सांगून यायचे, पण अण्णासाहेबांनी मला सांगितलं नाही, न सांगता आले का, तर खरंच मी काम केलोय का नाही केलं तर काय केलंय बघण्यासाठी. आणि मग त्यांनी ते सगळं बघितलं आणि आपल्या मतदारसंघामध्ये पुढील भावी वाटचाल पाहण्याच्या संदर्भामध्ये करावी असं त्यांचा निश्चय बघितला. परवा 300 लोकांना नरेंद्र मोदींनी दिल्लीत बोलवलं होतं, माझं मोदी साहेबाच्या समोर 10 मिनिटाचं भाषण होतं, 300 लोक देशभरातून बोलवले होते, त्या 300 मध्ये ह्या दोघा नवरा बायकोलाही बोलवलं होतं. म्हणजे हे फक्त काही राज्य पातळीवरचं नेतृत्व नाही तर देशामध्ये अण्णासाहेबाची आणि वहिनीची दखल घेतलेली आहे. आणि आता कर्नाटकामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. वहिनी ही दुसऱ्यांदा निवडून येणार आहेत, वहिनी कर्नाटकाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत, एवढा अनुभव त्यांच्या पाठीशी असल्यामुळं मंत्रिमंडळामध्ये यांचा समावेश होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. आणि मला एकच स्वार्थ आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवारच्या रूपाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने पूर्ण राज्यामध्ये पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे, तसाच्या आणि अण्णासाहेबांच्या हातून सुटल ही अपेक्षा असल्यामुळं मी यांच्या प्रचारात आलोय आणि हे दोघंही जोडी निवडून यावी अशी माझी इमान इतबार इच्छा आहे, जेणेकरून कोरडू भागाचा प्रश्न मिटेल, त्याच्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही. मला प्रश्न काळ्यामध्ये कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचा सुटावा वाटतो, मग तो शेतकरी कर्नाटकातला असो, तो महाराष्ट्रातला असो का मध्य प्रदेशचा असो. आज मी तुमच्या समोर आज इथं मी कर्नाटकात आहे, मी परवा दिवशी मध्य प्रदेशमध्ये आहे, म्हणजे मी 2 दिवसाला राज्य जात असतो, शेतकरी मला बोलवत असतात, तरी मला अशा जिथं वाटली तिथं मी काम करत असतो आणि मला या राज्याचा प्रश्न पाण्याचं मिटवण्यासाठी नक्कीच या नेतृत्वाच्या माध्यमातून हे काम होईल असं वाटल्यामुळं मी गेली 2-3 दिवस या मतदारसंघामध्ये आहे.